मित्रांनो नमस्कार, मी राहुल मिसाळ टीम सारथी एज्युकेशन परिवारामध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो आज तुमच्या समोर मी नवीन बॅचची इन्फॉर्मेशन देण्यासाठी उभा आहे. जी बॅच 7 सप्टेंबरला स्टार्ट होणार आहे, ऑनलाईन प्लस ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये ही बॅच असेल. ज्या बॅचची इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी तुमच्या समोर आज जरी उभा असलो, तर त्या बॅचची इन्फॉर्मेशन देण्यापूर्वी सारथी परिवारामध्ये तुम्ही एंट्री करत आहात किंवा सारथी परिवारामध्ये तुम्ही एंट्री करू इच्छितात, तर त्या सारथी परिवाराबद्दल किंवा ओव्हरऑल सारथी एज्युकेशनबद्दल तुम्हाला काही बेसिक गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून आत्ता सुरुवातीला एक पहिले 5-7 मिनटं अगोदर मी तुम्हाला पूर्ण सारथी परिवाराचं इंट्रोडक्शन करून देतो आणि मग नंतर आपण बॅचची इन्फॉर्मेशन बघूयात. बघा, सारथी एज्युकेशनचं वय जर तसं बघितलं तर हे खूप लहान बाळासारखं, म्हणजे 2 वर्षापूर्वीचं सारथी एज्युकेशनची स्थापना. मी असेल, प्रदीप पाटील सर असतील, नांदेवारडे सर असतील, सिद्धेश्वर कोंगे सर असतील, अक्षय चोळके सर असतील, शिकवण्याचा आमचा अनुभव जो आहे आणि सारथीचं वय याच्यामध्ये खूप फरक आहे. जसं मी बँकिंग एक्झामला टीचिंग स्टार्ट केलं होतं 2012 वराडे सरांनी बँकिंग एक्झामला टीचिंग स्टार्ट केलं 2010 पाटील सरांचा जवळपास 15 वर्षांचा बँकिंग एक्झामचा प्लस MBA एक्झामचा आणि शिकवण्याचा अनुभव आहे कॅट एक्झामचा. कोंगे सर असतील, अक्षय सर असतील, यांचाही एज्युकेशन सारथी एज्युकेशनच्या वयापेक्षा शिकवण्याचा अनुभव मोठा आहे. पण सारथी एज्युकेशनची ही जी स्थापना आहे, ही स्थापना मुळात आत्ता झाली 2019 आणि अल्पावधी जर तुम्ही बघितला असेल तर सारथी एज्युकेशनने टेलिग्राम चॅनलचा जो टप्पा आहे हा ऑलमोस्ट आता 27,000 आसपास, म्हणजे या 2 वर्षात 27,000 टेलिग्रामचे सबस्क्रायबर्स, जवळपास 40,000 यूट्यूबचे सबस्क्रायबर्स पहिल्या आणि दुसऱ्या 2-3 वर्षामध्ये, म्हणजे 2019-20 आणि 2020-21 जवळपास 250 ते 300 विद्यार्थ्यांचे सिलेक्शन्स, म्हणजे ओव्हरऑल हा या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला अंदाज येईल की एवढ्या मिनिमम टाईममध्ये सारथीच्या अचीवमेंट्स मोठ्या आहेत. आता याच्यामागं बेसिक रिझन काय की सारथीने एवढ्या मिनिमम टाईममध्ये एवढं मोठं सक्सेस कसं मिळवलं किंवा एवढ्या मिनिमम टाईममध्ये सारथी एवढं नावारूपास का आलं? तर मित्रांनो, जसं बरेचदा म्हणलं जातं की एकदा सिलेक्शन झालं की तुमचा इतिहास तुम्हाला कोणी विचारत नाही की तुम्ही कशा अभ्यास करायचात, तुम्ही 2 टाईम जेवायचात का, तुम्हाला घरचे पैसे पाठवायचेत का. शेवटी मॅटर करतं तुमचं सिलेक्शन, म्हणजे अल्टिमेटली तुमचं यश तुम्ही मिळवलंय हे जास्त मॅटर करतं तुमच्या मेहनतीपेक्षा. लोक यश विचारत असतात, म्हणजे आज जसं मी तुम्हाला सांगितलं की सारथीचं यश किंवा सारथीचं नावारूपाला आलंय, आज लोक सारथीचं नाव बघतात, पण मित्रांनो यामागची मेहनत खूप वर्षांपूर्वीची आहे. म्हणजे सारथी क्लासचं जर याच्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही साधी कुठे न्यूजपेपरला ॲडव्हर्टिजमेंट पण फार रेअरली बघितली असेल 2019 सारथीचा जो पूर्ण बेस बनलाय हा पूर्ण बेस आहे जुन्या विद्यार्थ्यांच्या भरोशावर. म्हणजे खरं म्हणलं तर जुन्या विद्यार्थ्यांच्या रेफरन्सवरच पूर्ण सारथी उभं राहिलंय. आणि मी खरंच स्वतःला आणि टीम सारथीला लकी समजतो की जुन्या विद्यार्थ्यांनी एवढा भरभरून विश्वास आमच्यावर ठेवलाय. ऑफकोर्स आम्ही त्या विश्वासास पात्र राहण्याची नेहमी प्रयत्न करतो आणि राहतोच. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील, वीकली बुस्टर्स असतील, बाकी पर्सनल अटेन्शन असेल, पर्सनल टच असेल जुन्या विद्यार्थ्यांसोबत. तर मी म्हणेल आज सारथीचं जे फाउंडेशन तयार झालंय हे कम्प्लिटली जुन्या विद्यार्थ्यांच्या बेसिसवर आहे. आणि मला खूप अभिमान वाटतो की आजही मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना की आजही माझा जुन्या विद्यार्थ्यांसोबत टच जो आहे हा नवीन विद्यार्थ्यांपेक्षा खूप जास्त आहे. तर सांगण्याचा उद्देश असाच आहे की सारथी स्टार्ट झालं 2019 मी, प्रदीप पाटील सर, वराडे सर आणि सिद्धेश्वर कोंगे सर आम्ही सगळ्यांनी मिळून सारथीची स्थापना केली 2019 फेब्रुवारीला. शिवजयंतीच्या दिवशी सारथी एज्युकेशनची स्थापना झाली होती. 2019 ते 2020 हे सगळं व्यवस्थित चाललं. वर्षभरात सारथीने रिझल्ट्स दिले, नंबर ऑफ बॅचेस चालवल्या, विद्यार्थ्यांचा पूर्ण विश्वास संपादन केला आणि अनफॉर्च्युनेटली त्यानंतर लागलं लॉकडाऊन. मार्च 2021-20 लॉकडाऊन लागलं आणि तेव्हापासून आजपर्यंत बऱ्यापैकी ऑनलाईन बॅचेस चालूच आहे, पण ऑफलाईन बॅचेससाठी कुठंतरी परमिशन न मिळाल्यामुळं सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम आहे किंवा ऑफलाईन बॅचेस प्रॉपरली रन करता येत नाही. पण आपण मध्यंतरी पुन्हा शेंद्राचं नवीन एक प्रोजेक्ट हाती घेतला. मित्रांनो जेव्हा सारथी स्टार्ट झालं होतं ना तेव्हाच आमचं एक विजन होतं
की जसं स्टार्ट दी स्टार्ट झालं होतं त्याच वेळेस आम्ही ठरवलं होतं की आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा क्लास चालू नाही करायचा आहे, आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा क्लास नाही चालू करायचा आहे, आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामची शाळा सुरू करायची आहे. बघा सर, क्लास आणि शाळेमध्ये काय फरक आहे? इनफॅक्ट मी कॉलेज पण नाही बोललो मुद्दा, मी शाळा बोललो. स्पर्धा शाळा परीक्षा, शाळा स्पर्धा परीक्षांची, म्हणजे शाळा जी आहे ही स्पर्धा परीक्षांची शाळा आम्हाला सुरू करायची होती. आणि टप्प्याटप्प्याने आम्ही त्या विजनकडे, ते मिशन ठेवून त्या विजनवर आम्ही काम करतोय. मग सर असं का? तर तुम्ही बघितलं असेल की शाळेमध्ये ना एक अटॅचमेंट असते, शाळेमध्ये ना सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात, शाळेमध्ये ना एक असं इन्व्हायरमेंट असतं. म्हणजे आजही मला वाटतं की तुम्ही कॉलेज डेजपेक्षा शाळेच्या जीवनाला जास्त मिस करतात. तर हे एक विजन आमचं होतं, म्हणून डे वन पासून आम्ही ठरवलं होतं की शहराच्या बाहेर कुठंतरी अशी एक शाळा असावी स्पर्धा परीक्षांची. आणि हा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदा सारथीने केला. म्हणजे आजही आम्हाला बरेचदा विचारलं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की शेंद्रा औरंगाबाद पासून 12 किलोमीटर अंतरावर जालना औरंगाबाद हायवेवर शेंद्रा नावाचं गाव आहे, आणि त्या गावात म्हणजे त्या हायवेवर आपण क्लास चालू केलाय. नवीन लोकांना जेव्हा आम्ही सांगतो की शेंद्राला आमचा क्लास आहे, विचारतात लोक का सर शेंद्राला तेवढे विद्यार्थी आहेत का? मग आम्ही म्हणतो सर शेंद्राची विद्यार्थी नाहीत, आमच्याकडे महाराष्ट्रातून विद्यार्थी येतात, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून. आता रिसेंटली 3 दिवसांपूर्वी महाडच्या 2 मुली आल्या रत्नागिरी. मग कम्प्लीट जर तुम्ही बघितलं, जर तुम्ही बघितलं तर सारथीचा बेस जो आहे हा मूळ औरंगाबादचा नाहीच आहे, औरंगाबादचा सोबत सोबत अक्रॉस महाराष्ट्राचा आहे. म्हणजे जेव्हा ऑफलाईन चालू होतं आणि जेव्हा ऑनलाईन चालू होतं तेव्हा सारथीला कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून सुद्धा ऍडमिशन झाले आहेत. आणि मला खरं नवल वाटायचं की ते लोक मराठी सोबत अडॅप्ट करून घेतले त्यांनी सारथीच्या गायडन्ससाठी. तर सांगण्याचा उद्देश मित्रांनो हाच आहे की एक सुरुवात जरी नवीन असली पण बेस आमचा जुना होता, आणि त्याच्या बेसिसवर एक कॉन्क्रीट बेस तयार झाला, एक फाउंडेशन तयार झालं जुन्या विद्यार्थ्यांच्या बेसिसवर, त्यांच्या रेफरन्सने, त्यांच्या विश्वासाने, आणि मग हा जर्नी स्टार्ट झाला तिथून पुढे. या मधल्या 2 वर्षांच्या कालखंडामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की या पद्धतीने आपण गेलो, आणि मग मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये सारथीची एक नवीन ब्रँच चालू झाली शेंद्र्याला. मग शेंद्र्यामध्ये ही नवीन ब्रँच जेव्हा चालू झाली तेव्हा नवीन ऑफलाईन बॅचेस तिथं आपण स्टार्ट केल्या. सेकंड वेव्हच्या अगोदर लॉकडाऊनमध्ये 2 बॅचेस तिथं प्रॉपरली रन झाल्या, RRB POचे चांगले रिझल्ट्स त्या शेंद्रा बॅचेसमधून आता दिसायला मिळत आहेत. ठीक आहे, त्यानंतर आता पुढचं विजन मिशनबद्दल मी तुम्हाला इमिडिएटली सगळ्या गोष्टी सांगणार नाही, कारण काही गोष्टी असतात ज्या आपल्या आपल्याजवळ ठेवायच्या असतात. पण मी तुम्हाला सांगितलं की एक विजन होतं आणि या विजनकडे आम्ही चाललो आहे, आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की पुढच्या 1-2 महिन्यामध्ये अशी एक तुम्हाला न्यूज देऊ जी न्यूज तुम्ही इमॅजिन, ती जी न्यूज ऐकल्यानंतर तुम्ही म्हणताल की अरे सारथीला ॲडमिशन घेतलं म्हणजे खरंच एक चांगलं डिसिजन होतं, तुम्हाला अभिमान वाटेल असे एक निर्णय पुढच्या 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेलच. तर थोडंसं 1-2 मिनिटं पुढे आता रिझल्ट्सबद्दल बोलतो आणि मग तुम्हाला बॅचेसची इन्फॉर्मेशन देतो. मागच्या काही 2 वर्षांमध्ये जे रिझल्ट्स आपले आलेत त्या रिझल्ट्सबद्दल सांगताना मी फक्त 2020 आणि 2021 रिझल्ट्स यात ॲड केलेत. 2019-2020 जे रिझल्ट्स आले ते कम्पॅरेटिवली 2020-2021 जास्त होते, कारण ऑफलाईन बॅचेस चालू होत्या, विद्यार्थ्यांमध्ये एक पॉझिटिव्ह मोमेंटम होता. मागच्या वर्षभरात बऱ्याच जणांचा मोमेंटम तेवढा राहिला नाही, म्हणून कम्पॅरेटिव्हली थोडासा रिझल्ट मागच्या वर्षी कम्पॅरेटिव्हली कमी झाला. पण मी गॅरंटीने सांगतो की यावर्षी 2021-2022 महाराष्ट्राचा हायएस्ट रिझल्ट असेल यावर्षी. ठीक आहे, आता यावर्षी मागच्या वर्षीच्या रिझल्टबद्दल जर बोलायचं झालं तर IBPS PO नॅशनलाइज बँक्समध्ये ज्या रिझल्ट्स, ज्या मुलांचं सिलेक्शन झालं प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी, ती विद्यार्थी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सिलेक्शन झालेले विद्यार्थ्यांचे निकाल आहेत. त्यानंतर मागच्या वर्षी नॅशनलाइज बँकेमध्ये क्लरिकल पदासाठी, क्लर्क पदासाठी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं अशा विद्यार्थ्यांचे हे निकाल आहेत, क्लर्कचे निकाल आहेत. बघा क्लर्कचे इमेजेस आहेत, अजून क्लरिकलचेच इमेजेस आहेत. त्यानंतर EPFOची रिक्रुटमेंट आली होती, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, ज्याच्यामध्ये सोशल सिक्युरिटी असिस्टंटची रिक्रुटमेंट आली होती, त्याचे हे निकाल आहेत सोशल सिक्युरिटी असिस्टंटचे. सोबत कर्नाटका बँक PO म्हणून एका विद्यार्थ्याचं मागच्या वर्षी सिलेक्शन झालं.
त्यानंतर एएफओचे ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसरचे जे निकाल आहेत या मागच्या वर्षीचे मागच्या एका वर्षातले हे निकाल तुम्ही बघू शकता. या पद्धतीने मागच्या वर्षभरात हे फक्त 2021-22 चे निकाल आहेत मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचे हे निकाल जे आहेत हे फक्त सारथीचे आहेत. म्हणजे यात कुठेही आम्हाला कोणास तरी फोन आला, सर मी तुमची व्हिडिओ बघतो आणि तुम्ही फार छान शिकवतात, माझा रिझल्ट आला, लगेच त्याला आम्ही असं म्हणलेलं नाही, एक काम कर तुझा फोटो आणून दे. कुठला एखादा विद्यार्थी जेव्हा स्वतःहून सांगतो की सर माझा निकाल आला, मी तुमचा क्लासचा विद्यार्थी होतो, मी तुमचा विद्यार्थी होतो, त्याच वेळेस त्या विद्यार्थ्याने स्वतःहून जर सांगितलं की सर हा माझा फोटो आहे, हा माझा रोल नंबर आहे, आणि क्लासकडून त्याला मग त्यानंतर एक फीडबॅक किंवा फॉलोअप जातो, त्याच वेळेस त्या विद्यार्थ्यांचा निकालाचा फोटो इथे येतो. अदरवाईज स्वतःहून कुठला एखादा इंटरव्ह्यूला विद्यार्थी आला RRBPOच्या आणि त्याचं पीओ IBPS PO मध्ये सिलेक्शन झालं, लगेच त्याला फोन करून अरे भाऊ तुझं IBPS PO काय झालं, चाल दे फोटो, तुझा आमच्याकडे RRBPO इंटरव्ह्यूला आता. अशातला काहीही प्रकार सारथी करत नाही, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांनाही चांगलं माहिती आहे, ठीक आहे. त्यानंतर सारस्वत बँकेचे आता रिसेंटली निकाल जाहीर झाले. सारस्वत बँकेचे रिझल्ट आहेत. मागच्या वर्षी RBI असिस्टंटची रिक्रुटमेंट झाली होती. RBI असिस्टंटमध्ये RBI असिस्टंट पदासाठी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यांचे हे रिझल्ट आहेत. यानंतर आता आपण या बॅचवरती की आता ही नवीन बॅच आपली चालू झाली, म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला आतापर्यंतचा अंदाज जो आला असेल की सारथी स्टार्ट कधी झालं, सारथी हिस्ट्री काय, मागच्या 2 वर्षांचा प्रवास सारथीचा कसा होता, त्यानंतर सारथीचे रिझल्ट्स आणि सारथीचे भविष्यातले विजन अँड मिशन जे याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी हिंट दिली. टप्प्याटप्प्याने पुढच्या महिन्याभरात तुम्हाला एक मोठी न्यूज सारथीकडून येईल, ज्याच्या जे ऐकल्यानंतर तुमच्या तोंडातून फक्त वा हाच शब्द निघेल, ठीक आहे. असो तर जी नवीन बॅच आपण 7 तारखेपासून चालू करतोय, 7 सप्टेंबरपासून जी आपण नवीन बॅच चालू करतोय, या बॅचबद्दल थोडंसं पुढच्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. ही जी 7 सप्टेंबरपासून जी बॅच चालू होणार आहे मित्रांनो, ही जी 7 सप्टेंबरपासून जी बॅच स्टार्ट होणार आहे, या बॅचमध्ये बघा, एकच मिनिट, या बॅचमध्ये कुठल्या कुठल्या सब्जेक्ट्स कव्हर होणार आहेत, आणि कुठल्या कुठल्या फॅकल्टीज तुम्हाला हे सब्जेक्ट शिकवणार आहेत याबद्दल इन्फॉर्मेशन, सोबत ही जी बॅच आहे ही बॅच कुठल्या कुठल्या एक्झामला टार्गेट करेल, बघा ही बॅच जी आहे स्पेशली अपकमिंग ज्या एक्झाम्स आहेत, जसं IBPS AFOची ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसरची एक्झाम ज्याला आपण स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणतो, त्यानंतर IBPS PO ची एक्झाम, त्यानंतर IBPS क्लर्कची एक्झाम जी नोटिफिकेशन पूर्ण आता लगेच येणं अपेक्षित आहेत, त्यानंतर सोबत स्टेट बँक ऑफ इंडियाची प्रोबेशनरी ऑफिसरची एक्झाम, त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची असिस्टंटची एक्झाम, त्यानंतर NISCLची जी रिक्रुटमेंट आत्ता आली आहे सध्या, NISCLची रिक्रुटमेंट, यांची AO आणि असिस्टंटची रिक्रुटमेंट येणं अपेक्षित आहे. तर एवढ्या एक्झामचा सिलेबस जो आहे हा या बॅचमध्ये आपण शिकवणार आहे. आता नॉर्मली जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच क्लासेसचं असं आहे की आम्ही फक्त एवढे पर्टिक्युलर 2 सब्जेक्ट शिकवतो, आम्ही पर्टिक्युलर 3 सब्जेक्ट शिकवतो, ऍग्रिकल्चर तुम्ही तुमचं करून घ्या, जनरल अवेअरनेस तुम्ही तुमचं करून घ्या, असं रँडमली काहीतरी सांगण्यात येतं. सारथीमध्ये मित्रांनो तसं काहीच नाही आहे. सारथीमध्ये एक अशी टीम आहे जी तुम्हाला महाराष्ट्रामध्येच काय भारतामध्ये एवढी कॉन्क्रीट टीम मिळणार नाही. कारण जर तुम्ही बघितलं तर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि ऍग्रिकल्चर 5ही विषयांसाठी एक फुल टाईम फॅकल्टी आपल्याकडे आहेत, आणि अशा फॅकल्टी ज्यांनी स्वतःची गुणवत्ता ऑलरेडी सिद्ध केली आहे. जसं माझ्याबद्दल जर बोलायचं झालं तर ऑलरेडी तुम्ही बघितलं असेल माझे सिलेक्शन्स, त्यानंतर प्रदीप पाटील सरांबद्दल मी जर सांगितलं की 15 वर्षांपासून इंग्लिश शिकवतात, रिसेंटली ते सुद्धा बँकिंगच्या एक्झाममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं. सोबत ज्ञानदेव वराडे सर असतील LIC मध्ये AA म्हणून, LIC मध्ये AO म्हणून, AA म्हणून, त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून त्यांचं सिलेक्शन झालंय. सोबत अक्षय चोळके सर RRBPOचा इंटरव्ह्यू देऊन जनरल अवेअरनेस शिकवतात, RRBPOचा मागच्या वर्षी इंटरव्ह्यूला ते होते. त्यानंतर सिद्धेश्वर कोंगे सर बँक ऑफ इंडियामध्ये ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर होते. तर ओव्हरऑल अशी एक टीम आहे जिथं प्रत्येक फॅकल्टीचं सिलेक्शन झालंय. ही अशी एक टीम आहे जिथं प्रत्येक फॅकल्टीचं सिलेक्शन झालंय. बरेच क्लासेस असे जिथं फॅकल्टीचं सिलेक्शन झालेलं नाहीच आहे, पण सोबत पूर्ण विषय सुद्धा शिकवले जात नाहीत. असो आपल्याला त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही, आपण आपल्या विषयावर फोकस करूया. तर ओव्हरऑल या बॅचमधून एवढ्या एक्झामची प्री प्लस मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा 3ही टप्प्यांची तयारी आपण करून घेणार आहोत.
अशा तिन्ही टप्प्यांची तयारी जी आहे ही आपण करून घेणार या बॅचमधून. आता ही बॅच जी आहे ही नेमकी कशा पद्धतीने चालेल, ही बॅच जी आहे ही नेमकी कशा पद्धतीने चालेल याबद्दल पण मी तुम्हाला अगोदर सांगतो. सुरुवातीला आपण काय करणार, बॅचचा पूर्ण प्री लेवलचा जो सिलेबस आहे, बॅचचा पूर्ण प्री लेवलचा सिलेबस शिकवणार. त्यानंतर प्री लेवलचा सिलेबस संपला की मग मेन्स लेवलचा सिलेबस शिकवणार आणि इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन साईड बाय साईड या हिशोबाने चालू राहतं. मग सांगण्याचा उद्देश असा आहे की नॉर्मली बरेचदा असं होतं की एकदा तुमची बॅच चालू झाली की पहिल्यापासून बॅच चालू गेली आणि संपली बॅच. आम्ही तसं करत नाही. तुम्ही विचार करा, प्री वेगळं मेन्स वेगळं शिकवतो, म्हणजे प्री लेवलचा सिलेबस चालू करतो, जवळजवळ साडेतीन तीन अडीच तीन महिने प्री लेवलचा सिलेबस चालतो, मग त्यानंतर जवळपास एक ते दीड महिना मेन्स लेवलचा सिलेबस, म्हणजे ओव्हरऑल साडेचार पाच महिन्यांची ही बॅच असेल ज्याच्यामध्ये प्री आणि मेन्स दोन्ही कव्हर करून देण्यात येईल. आता जर असं प्री मेन्स वेगळं का सर आणि कसं नेमकं चालणार याच्याबद्दल पण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. बघा, समजा एक टॉपिक आहे, टॉपिकचं नाव प्रॉफिट अँड लॉस. समजा मॅथ्समध्ये एक टॉपिक आहे प्रॉफिट अँड लॉस, तर प्रॉफिट अँड लॉस मध्ये तुम्हाला प्री लेवल मध्ये पण शिकवलं जाईल आणि हाच टॉपिक तुम्हाला मेन्स लेवल मध्ये पण शिकवलं जाईल. म्हणजे विचार करा मित्रांनो, एकाच बॅच मध्ये एक टॉपिक तुमचा दोनदा रिवाइज होईल, प्री लेवलचा वेगळा मेन्स लेवलचा वेगळा. आणि याची भरपूर प्रॅक्टिस करून घेण्यात येईल म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आपली जी शाळा आहे स्पर्धा परीक्षांची, इथं जवळजवळ प्रॉफिट अँड लॉसचे प्री लेवलचे जवळजवळ 100 प्रश्न आणि मेन्स लेवल जवळजवळ 30-40 क्वेश्चन, म्हणजे जवळजवळ फक्त आणि फक्त प्रॉफिट अँड लॉसचे 150 प्रश्न, सिम्प्लिफिकेशन जवळपास 400-500 प्रश्न, डेटा इंटरप्रिटेशनचे 400-500 प्रश्न ची तयारी आम्ही स्वतः तुमची करून घेऊ. त्यामुळं ओव्हरऑल तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचे, तुम्हाला फक्त आणि फक्त आम्ही जसं सांगू तसं फॉलो करत जायचे. पुढच्या 3-4-5 महिन्यामध्ये तुमचं सिलेक्शन कसं होईल, कशा पद्धतीने होईल याची पूर्ण जबाबदारी ही आम्ही घेऊ. आता ही जी बॅच आहे ही बॅच कधीपासून चालू होते, तर ही जी बॅच आहे ही बॅच चालू होते बघा 7 सप्टेंबर 2021 पासून, 7 सप्टेंबर 2021. या बॅचची फीस जी आहे ही ऑनलाईनची 7,000 रुपये. या बॅचची फीस जर तुम्हाला ऑनलाईन करायची असेल तर 7,000 रुपये. सोबत सोबत ही बॅच ऑफलाईन सुद्धा असेल. जर ही बॅच तुम्हाला ऑफलाईन करायची असेल तर या बॅचची फीस तुम्हाला 20,000 रुपये असेल. सर ऑफलाईन कसं, ऑफलाईन जसं मी ऑलरेडी सांगितलं की शेंद्राला आपले जे क्लासेस आहेत, शेंद्राची जी ब्रँच आहे तिथं आपल्याला शेंद्राला परमिशन मिळालेली आहे. कशी, सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स फॉलो करून. परमिशन इन द सेन्स की बाबा जसं आता तुम्ही बघितलं की शाळा चालू होत आहेत, कॉलेजेस चालू होत आहेत टप्प्याटप्प्याने, मार्केट ओपन होते टप्प्याटप्प्याने, तसं आपण सुद्धा कोरोनाचे प्रॉपरली नियम फॉलो करून तिथं सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स फॉलो करून हे क्लासेस चालवतो. जसं त्या ठिकाणी जवळपास 300 विद्यार्थ्यांचा हॉल आहे आणि त्या 300 विद्यार्थ्यांच्या हॉलमध्ये जवळपास 100-125 विद्यार्थी आपण बसवणार एका हॉलमध्ये आणि त्यांचंच प्रॉपरली शिकवणार, त्यांनाच प्रॉपरली आपण शिकवणार. ठीक आहे, तर या झालं या नवीन बॅचबद्दल. प्री होणार, मेन्स होणार. आता ही जी बॅच जसं मी सांगितलं 3.5-4 महिने ही बॅच चालेल, पण 3.5-4.5-4.5 महिने जरी ही बॅच चालली तरी या बॅचची व्हॅलिडिटी ही मात्र 1 वर्षाची असेल. म्हणजे हेच ऑनलाईनवाल्यांना तेच लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये रिपीट रिपीट पाहता येतील आणि ऑफलाईनचे जे विद्यार्थी आहेत, ऑफलाईनचे जे विद्यार्थी आहेत ते ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना मात्र कुठल्याही बॅचमध्ये कितीही वेळेस बसता येईल. म्हणजे वर्षभरात ते विद्यार्थी कितीही बॅचेस अटेंड करू शकतील ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, तर या पद्धतीने क्लासेसचा फॉर्मॅट असेल ऑनलाईनचा आणि ऑफलाईनचा. आता काही विद्यार्थ्यांच्या मनात हा पण डाऊट येईल की सर ऑफलाईनची फीस आणि ऑनलाईनच्या फीसमध्ये एवढा डिफरन्स काय, तर मी तुम्हाला सांगेल मित्रांनो की ऑफलाईनमध्ये जी मजा आहे ही तुम्हाला ऑफलाईन बसल्यानंतरच कळेल. ऑफलाईनमध्ये जे आम्ही करून घेतो आणि ऑनलाईनमध्ये जे करून घेता येतं पण तेवढं विद्यार्थ्यांना फोर्सफुली करता येत नाही. जसं मी सांगितलं की बाबांनो आपले टेलिग्राम सेशन अटेंड करा, मग टेलिग्राम सेशन अटेंड केलं, समजा तुमची स्पेशल बॅच आहे बिगिनर बॅच 6 नाव या बॅचचं, या बॅचचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनेल, ती तुमची प्रॅक्टिस करून घेण्यात येईल. आता त्या प्रॅक्टिसमध्ये मी तुम्हाला सांगितलं 100 लोकांनी प्रेझेंट राहायचं किंवा पूर्ण बॅचने प्रेझेंट राहायचं, पूर्ण बॅच प्रेझेंट राहत नाही. म्हणजे ऑनलाईन जे होतं ते प्रॉपरली त्या पद्धतीने आमच्या एंडने होतं पण तुमच्या एंडने होत नाही. पण ऑफलाईनमध्ये मी सांगणार की उद्या 100 क्वेश्चन सॉल्व्ह करून यायचे, नाही आले तर क्लासच्या बाहेर निघून जायचं. मग त्यामुळं ती इट्स टाईप ऑफ अ शाळा, स्कूल, इट्स लाईक स्कूल.
म्हणून मी तुम्हाला फोर्सफुली म्हणतोय की ऑफलाईन मध्ये जे होतं ते ऑनलाईन मध्ये प्रॉपरली तुमच्या एंड होत नाही. आम्ही तर सक्सेसफुली ऑनलाईन मधच्या बॅचेस रन केल्यात, ऑनलाईनचे रिझल्ट सुद्धा दिलेत. बिगिनर बॅच 1, बिगिनर बॅच 2 मधून रिझल्ट आलेत. बिगिनर बॅच 3 जी बॅच सध्या चालू आहे त्याच्यातून प्रीचे रिझल्ट आहेत RRBPO साठी. पण त्यासाठी डेडिकेटेडली तयारी करावी लागते. तुम्हालाही माहिती आहे घरी राहून तेवढी डेडिकेटेडली तयारी तुमच्या एंड होत नाही. आमच्या एंड काय, आमच्या एंड ते टीचिंग होणारच आहे. आम्ही तर जे ऑफलाईनला शिकवणार आहे तेच ऑनलाईन मध्ये तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, पुढे बघूया. जसं मी सांगितलं की ऑलरेडी हे 4 महिन्यांचा सिलेबस, 4 ते 4.5 महिन्यामध्ये हे 5 सब्जेक्ट तुम्हाला आमच्या एंड शिकवण्यात येतील. ठीक आहे, आता ऑनलाईन आणि ऑफलाईन विद्यार्थ्यांना नेमक्या फॅसिलिटीज काय काय मिळतील बघा. आमच्या फॅसिलिटीज काय काय मिळतील बघा. जो विद्यार्थी ऑनलाईनसाठी ऍडमिशन घेतोय, त्याला क्लासकडून फ्री ऑफ कॉस्ट 8 टेस्ट मिळतील. मी सध्या फक्त आणि फक्त ऑफ ऑनलाईन बद्दल बोलतोय. ऑफलाईनचे फीचर मी बद्दल उसको तो मैं एकदम सुकून से बोलूंगा. ठीक आहे, 8 ऑनलाईन टेस्ट मिळतील. 1 वर्ष व्हॅलिडिटी असणाऱ्या 8247 ऑनलाईन टेस्ट क्लासकडून फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. सोबत सोबत विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग, टेलिफोनिक डाऊट क्लिअरिंग होतील. यासाठी तुमचा टेलिग्राम ग्रुप बनवण्यात येईल, ही तुमची डाऊट क्लिअरिंग होईल. स्पेशल एक मेंटॉर तुम्हाला देण्यात येईल जो पूर्ण तुमच्या डाऊट क्लिअरिंगची काळजी घेईल. त्यानंतर नोट्स देण्यात येतील PDFच्या फॉर्ममध्ये, तुम्हाला नोट्स देण्यात येतील. आणि हेच लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये 1 वर्षापर्यंत पाहता येतील. ठीक आहे, तर या पद्धतीने हे ऑनलाईन बॅचचे फीचर्स. त्यानंतर अबाउट ऑफलाईन बॅच, आता ऑफलाईन बॅच नेमकी कशी असेल. ऑफलाईन बॅच जी आहे ही 7 सप्टेंबर पासून चालू होईल. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, स्टार्ट्स फ्रॉम 7 सप्टेंबर, 7 सप्टेंबर पासून चालू होईल. ही बॅच कुठे असेल, ही बॅच असेल शेंद्रा येथे. शेंद्रा कुठे आहे सर, 12 किलोमीटर अवे फ्रॉम औरंगाबाद. औरंगाबादपासून 12 किलोमीटर अंतरावर, म्हणजे सिडको बस स्टँड पासून 12 किलोमीटर अंतरावर. त्याच्यापेक्षा कमीच आहे, सिडको बस स्टँड पासून तर खूप कमी आहे. त्यानंतर हे जे लोकेशन आहे हे नेमकं कुठे आहे, हे जालना औरंगाबाद हायवेवर आहे. मेन रोड टच आहे जालना औरंगाबाद हायवेवर. इथं तुम्हाला 24 तासात तुम्ही कधी जरी आले तरी तुम्हाला तिथं ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी अवेलेबल आहे. तर या ठिकाणी ही बॅच चालू होईल, ऑफलाईन बॅच. आता ऑफलाईन बॅच जी आहे ही सायमल्टेनियसली ऑनलाईन सोबत चालेल. आता ही नेमकी कशी चालेल, याच्यामध्ये फॅसिलिटीज काय काय त्याच्याबद्दल सांगतो. आता ऑफलाईन बॅचसाठी जसं मी ऑलरेडी सांगितलं की आपल्याकडे विद्यार्थी येतात सातारा सांगली, म्हणजे इकडं पश्चिम महाराष्ट्राचं टोक, इकडं याचं कोकणाचं टोक, रत्नागिरी महाड रायगडवरून, त्यानंतर इकडं नॉर्दर्न महाराष्ट्र म्हणजे धुळे नंदुरबार. इकडं जर तुम्ही बघितलं तर गडचिरोलीचे विद्यार्थी आहेत, भंडाऱ्याचे विद्यार्थी आहेत, गोंदियाचे विद्यार्थी आहेत, नांदेडचे विद्यार्थी आहेत, लातूर, म्हणजे असं कुठला डिस्ट्रिक्ट नाही जिथं आपले विद्यार्थी नाही आहेत, म्हणजे जिथून विद्यार्थी येत नाहीत. मग आता हे विद्यार्थी आल्यानंतर यांना राहायचं कुठं, तर राहण्यासाठी आपल्याकडे गर्ल्स हॉस्टेल पण अवेलेबल आहेत. बघा, बॉईज आणि गर्ल्स दोन्ही हॉस्टेल अवेलेबल आहेत. हे तुम्हाला जे फोटो दिसत आहेत हे 2BHK फ्लॅट्स आहेत. हे 2BHK फ्लॅट्स आहेत, तिथं स्पेशली मुलींना राहण्याची व्यवस्था आहे. आणि मुलांसाठी क्लासच्या, आता हे जे फ्लॅट्स आहेत हे क्लासच्या एक्झॅक्टली पाठीमागे. आता ही जी बिल्डिंग तुम्हाला दिसते इथं, द हब नाव दिलं दिसत असेल बघा तुम्हाला, द हब. हे जे हब नाव आहे, या हब ही समोर फ्रंटला मेन हायवेवर बिल्डिंग आहे आणि याच्या एक्झॅक्टली बॅक साईडला हे फ्लॅट्स आहेत. तर हे फ्लॅट्समध्ये मुलींची व्यवस्था आहे, म्हणजे मुलींना इन हाऊस राहण्याची व्यवस्था आहे. अजून एक मुलींची हॉस्टेल आहे जे क्लासच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला आहे, म्हणजे रोडच्या या साईडला क्लास आहे आणि या साईडला मुलींचा अजून एक हॉस्टेल आहे. असे 2 हॉस्टेल सध्या अवेलेबल आहेत. सध्या जवळपास 250 ते 350 मुली शेंद्र्याला शिकतायत, म्हणजे बऱ्याच मुली आतातल्या बऱ्याच जणांचे बॅचेस संपलेले आहेत. अभ्यास करायला तरी बऱ्याच जण तिथे थांबले आहेत आणि जवळपास तेवढेच मुलं असतील. आता मुलांचे हॉस्टेल क्लासपासून थोडेसे दूर आहेत, 500 मीटरच्या सरकमफरन्समध्ये मुलांचे हॉस्टेल्स आहेत. मुलंही तिथे तुम्ही कधी, हां, आता मुलांना मुलींनी तुम्ही इन्क्वायरी करायला यावं का, मी म्हणेल तुम्ही इन्क्वायरी करायला येऊ नका, तुम्ही डायरेक्ट राहायला या. इन्क्वायरी करायला म्हणजे साताऱ्यावरून इन्क्वायरी करायला एकदा यायचं, मग राहायला वेगळ्यांदा यायचं, असं प्लीज करू नका, डायरेक्टली तुम्ही राहायला येऊ शकता. ठीक आहे, आता शेंद्र्यामध्ये
मुलांची हॉस्टेल, मुलींची हॉस्टेल ही एक ऑफलाईनची फॅसिलिटी. त्यानंतर ऑफलाईनमध्ये नेमके अजून कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज मिळतात बघा. ऑफलाईनमध्ये कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज, ऑफलाईनमध्ये फॅकल्टीज ज्या आहेत या अवेलेबल असल्यामुळं, ऑफलाईनमध्ये फॅकल्टीज अवेलेबल असल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा फायदा मुलांना पर्सनल काउन्सिलिंग आणि डाऊट क्लिअरिंग इमिडिएटली तिथल्या तिथं होते. त्यानंतर जसं मी ऑनलाईनमध्ये सांगितलं की क्लासच्या मुलांना PDF मिळतील, इथं ऑफलाईनमध्ये क्लासच्या मुलांना डायरेक्ट बुक मिळतील, डायरेक्ट बुक्स मिळतील. त्यानंतर फ्री रिडिंग हॉल, कम्प्युटर लॅब, वायफाय फॅसिलिटी, या सगळ्या फॅसिलिटीज क्लासकडून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. वायफाय पूर्ण प्रिमायसिस आपला वायफायने अवेलेबल आहे. त्यानंतर क्लासचे बुक्स, पर्सनल काउन्सिलिंग, डाऊट क्लिअरिंग, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लासकडून मिळतील. कम्प्युटर लॅब, रिडिंग हॉल, अभ्यासिका, हे क्लासकडून तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल होतील. आणि एक वर्ष कुठल्याही क्लासमध्ये बसण्याची मुभा, एक तुमचं वर्षभराचं ऍडमिशन असणार आहे त्यासाठी तुम्ही कुठल्याही क्लासमध्ये किती वेळेस बसू शकता, या पद्धतीने ऑफलाईनच्या फॅसिलिटीज. इथंही सेम ते सब्जेक्ट कव्हर होतील. फीस ऑलरेडी सांगितलं, ऑनलाईनची 7,000 आणि ऑफलाईनची 20,000. ठीक आहे, बाकी मग ओव्हरऑल आता या बॅचचे डेमो लेक्चर्स कसे अटेंड करायचे, बॅचचे डेमो लेक्चर कसे अटेंड करायचे या विषयावर येऊया. बघा, हाऊ टू अटेंड डेमो लेक्चर, सुरुवातीला 3-4 दिवस आपले डेमो लेक्चर असतील. सर डेमो लेक्चर कधी कुठे कसे होतील, बघा 7 सप्टेंबर पासून पुढचे 4 दिवस डेमो लेक्चर असतील. डेमो क्लासेस चालू होतील 7 सप्टेंबर पासून, 7 सप्टेंबर पासून, 7 सप्टेंबर पासून डेमो लेक्चर स्टार्ट होतील. 7 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर तुमचे डेमो लेक्चर चालतील, म्हणजे मंगळवार ते शनिवार डेमो लेक्चर्स चालतील. आता हे जे डेमो लेक्चर्स आहेत, हे जे डेमो लेक्चर्स आहेत हे कुठे चालतील, तर यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, डेमो लेक्चर अटेंड करण्यासाठी तुम्हाला क्लासचं मोबाईल ॲप डाउनलोड करायचं आहे. पहिल्या दिवशी हे डेमो लेक्चर जे आहेत हे सारथीच्या यूट्यूब चॅनलवर पण चालतील आणि ॲपवर चालतील, आणि दुसऱ्या दिवशीपासून हे सारथीच्या ॲप्लिकेशनवर जातील. ॲप्लिकेशनवर सारथीचं मोबाईल ॲप्लिकेशन कोणतं आहे, सारथी एज्युकेशन ऑनलाईन. सारथी एज्युकेशन ऑनलाईन हे जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे, सारथीचं ऑफिशियल ॲप्लिकेशन आहे, मोबाईल ॲप्लिकेशन आहे हे सुद्धा आहे, पण हे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये साठी फक्त. हे आपलं लाईव्ह लेक्चरसाठीचं ॲप्लिकेशन आहे. आता हे जे ॲप्लिकेशन आहे, हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, असं इंटरफेस दिसेल, आणि इथं दिसेल तुम्हाला सारथी, सारथी बिगिनर बॅच 6, बिगिनर्स बॅच 6, बिगिनर्स बॅच 6. या बिगिनर्स बॅच 6 खाली बाय नाऊ नावाचं ऑप्शन असेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं नाही. तुम्ही काय करायचं, जे नाव दिसतंय ना त्या नावावर क्लिक करायचं. जसं बिगिनर बॅच 5 नाव दिसतंय त्या नावावर क्लिक करायचं, बाय नाऊवर क्लिक नाही करायचं. याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला मध्ये एंट्री केल्यानंतर ऑनगोईंग लेक्चर्स दिसतील, ऑनगोईंग लेक्चर्स, आणि ऑनगोईंग लेक्चर्सवर क्लिक करून ऑनगोईंग क्लासेस दिसतील. या ऑनगोईंग क्लासेसवर क्लिक करून तुम्ही डेमो लेक्चर अटेंड करू शकता. या डेमो लेक्चरचा टाइम टेबल कसा असेल, कुठल्या वेळेत काय लेक्चर असतील, याची सगळी इन्फॉर्मेशन जी आहे, हा टाइम टेबल जो आहे क्लासचा टाइम टेबल, मंगळवारपासून टाइम टेबल कसा असेल याचा टाइम टेबल तुम्हाला मंडेला क्लासच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. क्लासचं टेलिग्राम चॅनल कुठलं आहे सर, क्लासचं टेलिग्राम चॅनल आहे बघा, सारथी एज्युकेशन औरंगाबाद. क्लासचं टेलिग्राम चॅनल आहे सारथी एज्युकेशन औरंगाबाद. सारथी एज्युकेशन औरंगाबाद या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला 7 तारखेच्या बॅचचा टाइम टेबल 6 तारखेला दुपारपर्यंत मिळेल, 6 तारखेला दुपारपर्यंत मिळेल. मग डेमो लेक्चर तुम्हाला अटेंड करता येतील ॲप्लिकेशनवर आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर. मग यासाठी इमिडिएटली तुम्ही काय करायचे, यासाठी तुम्ही इमिडिएटली काय करायचे डेमो लेक्चर अटेंड करण्यासाठी, सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला पटापट जॉईन आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सारथी एज्युकेशनच्या यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनलला पटापट जॉईन करून ठेवा. पुढच्या काही दिवसांमध्ये, म्हणजे 2-3 दिवसांमध्ये याच्याबद्दल काही अपडेट्स तुम्हाला बॅचबद्दल मिळतीलच, पण ॲक्च्युली डेमो लेक्चरचा टाइम टेबल जो आहे, डेमो लेक्चरचा टाइम टेबल जो आहे हा तुम्हाला मंडेला, मंडेला म्हणजे सोमवारी कुठे मिळेल, तर सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर. डेमो कुठे होतील, यूट्यूब प्लस ॲपवर. तुम्ही कुठे ॲप
जॉईन करू शकता पहिले एक दिवस, मग दुसऱ्या दिवशीपासून त्या डेमो लेक्चरमध्ये आणखी इन्फॉर्मेशन मिळेल आणि मग त्यानंतर ते आपल्या यू ॲप्लिकेशनवर शिफ्ट होतील, आपल्या मोबाईल ॲपवर शिफ्ट होतील. ठीक आहे, ऑफलाईनवाल्यांना डेमो लेक्चर कसे अटेंड करायचे, डायरेक्ट चॅनलला राहिले यायचं आणि डेमो लेक्चर अटेंड करायचे. सर मी 7 तारखेला नाही येऊ शकत, मी 10 तारखेला येईल, मग तोपर्यंत तुम्ही ऑनलाईन डेमो लेक्चर अटेंड करा आणि 10 तारखेला राहायला या. सर मी 15 तारखेला राहायला येईल, तोपर्यंत ॲप्लिकेशनवर अटेंड करा, 15 तारखेला राहायला या, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे राहायला ज्यांना शेंद्र्याला राहायला यायचंय अशा विद्यार्थ्यांनी 4-5 दिवस 2 दिवस लेट जरी आलं तरी चालेल, पण तेवढ्या दिवसांमध्ये डेमो लेक्चर्स ऑनलाईन पाहणं चालू ठेवा, म्हणजे तिथं आल्यानंतर कन्फ्युजन होणार नाही, तिथं आल्यानंतर कन्फ्युजन होणार नाही. आता यासाठी कुठल्याही टेक्निकल हेल्पसाठी तुम्ही यांना फोन करू शकता. हा क्लासचा इन्क्वायरी नंबर आहे, हा अक्षय सरांचा नंबर आहे, हा अक्षय सरांचा नंबर आहे. सोबत 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 ज्यांना शेंद्र्याचे हॉस्टेलबद्दल इन्फॉर्मेशन करायची आहे, इन्फॉर्मेशन पाहिजे, त्यांनी या नंबरवर कॉल करायचा आहे, त्यांनी या नंबरवर कॉल करायचा आहे. ज्यांना शेंद्र्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे त्यांनी, हा कदम सरांचा नंबर आहे, कदम सरांचा, कदम सर शेंद्र्याचे मॅनेजर आहेत, यांना तुम्ही जर कॉल केला तर तुमच्या राहायची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला कदम सरांकडून मिळतील, या ठिकाणी या नंबरवर अवेलेबल होतील. ठीक आहे, बाकी काही डाऊट्स असतील तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे, टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन आहात, आमचे पण पर्सनल नंबर तुमच्याकडे आहे, तुम्हाला माझाही पर्सनल नंबर देतो, सो दॅट काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल मला किंवा मेसेज करू शकता की या या पद्धतीची मला अडचण आहे, मला इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा हेल्प करा. ठीक आहे, या नंबरवर मला सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. होपफुली सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आणि ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. बाकी काहीही डाऊट्स असतील तुम्ही कॉलवर मेसेजवर आम्हाला विचारू शकता. ठीक आहे, चलो, थँक्यू व्हेरी मच, सी यू इन द डेमो सेशन्स. चलो, थँक्यू, टेक केअर, बाय बाय.